राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज औरंगाबादच्या दंगलीवरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. औरंगाबादमध्ये एकदम दंगल उसळली असं नाही, तर औरंगाबादची दंगल सुनियोजित होती. राज्याचा जातीय सलोखा सरकारच बिघडवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पेट्रोल बॉम्ब शस्त्र अचानक आली कशी, हा प्रश्न जे घडलं ते सरकारचं अपयश आहे असं अजित पवारांनी म्हटलंय. दंगलीत ज्या नागरिकांचं नुकसान झालंय त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. गृहमंत्रीपद हे स्वतंत्र असणं गरजेचं असल्याचंही अजित पवारांनी म्हटलंय. औरंगाबाद दंगल हे पोलिसांचं अपयश आहे असंही त्यांनी म्हटलंय. औरंगाबादमधली काही एकदम दंगल उसळली असं नाही, ते खदखदत होतं आणि ते खदखदत असताना साधारण तिथं तसं एक अंदाज येत होता की इथं काहीतरी गडबड होणार. त्यावेळेसच खरं तर ह्यांनी पोलीस बंदोबस्त दिला द्यायला पाहिजे होता. त्यांनी SRP ची त्या ठिकाणी ग्रुप बोलवायला पाहिजे होता किंवा तिथं पोलीस कमिशनर नाही, ही कुठली पद्धत? हे सरळ सरकारचं अपयश आहे आणि सरकार त्याच्याकडे अक्षरशः दुर्लक्ष करते आणि त्याच्यात नाहक काही नागरिक बळी पडतात. औरंगाबादची दंगल ही होण्यामागं पोलिसांचं अपयश आहे आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतलेली तिथं स्पष्टपणे पाहायला मिळते. असला तर आम्ही बघायचो आहोत ना, RR पाटील, छगन भुजबळ साहेब किंवा जयंत पाटील, ज्यावेळेस तिघ जण 15 वर्षात गृहमंत्री होते, त्यावेळेस एखादी बदली करायची म्हटलं तर ती फाईल शेवटी CM कडे जायची. आता कसं आहे, CM साहेबांना कुठं जरा रोज ब्रीफिंग होतं. CM, DCM, होम मिनिस्टर यांना रोज, आता तर काही इथं DCM पण नाही आणि दुसरा गृहमंत्री पण नाही, म्हणजे सगळं ब्रीफिंग रोज मुख्यमंत्र्यांना होतं. राज्यात कुठं काय घडतं आहे, कुठं काय अस्वस्थता आहे, शहरामध्ये कुठं काय आहे, कुठं नाराजी पाहायला मिळते, हे रोजचं रोज रिपोर्टिंग होत असतं. त्याच्याकरता प्रत्येक मुख्यमंत्री वेळ देत असतो आणि अशा वेळेस त्यांना कळलं की इथं काहीतरी घडतंय तर तिथल्या तिथं ते ऑर्डर काढू शकतात ना आपल्या चीफ सेक्रेटरीला, आजच्या आज ऑर्डर काढ, इथं जरा आत्ता आपणला दिलेला अधिकारी कमी पडतोय असं दिसतंय, त्याच्याऐवजी अमुक अमुक माणूस टाकला पाहिजे. पण तसं घडताना दिसत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.